काय सर्वेची चिंता करू नका। महाराष्ट्रामध्ये सर्वेमध्ये ए प्लस जर कुठची सीट असेल तर ती आपली विधानसभा खेड आळंदी आहे। ती आज ए प्लस मध्ये 13 दिवसांमध्ये ते तुम्हाला प्लस टिकवण्याचं काम तुमचं आहे। कारण राजकीय वातावरण तसं झालेलं आहे, लोकांनी ठरवलेलं आहे, बदल घडवायचाच आहे। ही जी संस्कृती आहे त्यांना निस्तारभूत करायचंच आहे। आणि आपण आपल्यापेक्षा त्यांच्या अवतीभोवती तुम्ही काय आता 11 लोक आहे, मला माहित नाही 5 पांडव आहेत तर 11 कोण जे बसले, त्या 11 पैकी पण काही लोक लागलेले सुरंगला, तुम्ही काळजी करू नका। कारण ते सर्वांनाच करून कळून चुकलेलं आहे की काय झालेलं आहे या तालुक्यात। आणि मग ते त्यांचं बघो, आपल्याला त्यामध्ये जायचं नाही। फक्त आपण पूर्ण ताकदीने जिद्दीने या विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये तन मन धनाने आपण मिळून काम करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण कराल अशी ती अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आणि विजयाताईंनी सांगितल्याप्रमाणे, ताई तुम्ही मला शब्द दिले, एक तर तुम्ही मुंबईत येणार नाही, नाही तर मी खेळ आणलीला येणार नाही। तुम्ही अमोल पवार, संजू गणवट, रामदास साहेब, बाबाजी तर सुरुवातीपासूनच देत होते, तो भाग वेगळा।